बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रोखलेला पीक विमा भरण्यासाठी पीक विमा कंपनी व सरकार विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत अखेर पीक विमा धारक शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे। जिल्ह्यातील 90,000 शेतकऱ्यांच्या पीक विमा तक्रारी रद्द करून अक्षरशः विमा कंपनीने शेतकऱ्यांवर अन्याय केला। हे लक्षात घेता स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी 10 जून रोजी थेट पुणे आयुक्त कार्यालय गाठले व संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन रितसर पत्र देऊन शेतकऱ्यांच्या रद्द केलेल्या विमा तक्रारी ग्राह्य धरून विमा रक्कम वितरित करा अशी मागणी करण्यात आली होती। आयुक्त यांनी रब्बी हरभरा नुकसान बाबत जिल्हा कृषी अधीक्षक बुलढाणा यांच्याकडून अहवाल प्राप्त करण्यात आला होता, परंतु विमा कंपन्या सरकार जाणीवपूर्वक दिरंगाई करीत असल्यानं सरकार विरोधात जिल्ह्यात 191 गावातून शिव जनस्वराज्य यात्रा काढली आणि 20 सप्टेंबर 2024 रोजी संग्रामपूर येथे पार पडलेल्या महामेळाव्यातून पीक विमा प्रश्नावर विविध मागण्याबाबत सरकारला इशारा दिल्यानं विमा कंपनीने आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। हे यश शिव जनस्वराज्य मेळाव्यात एकत्रित आलेल्या शेतकऱ्यांचे आहे। जोपर्यंत विमा काढलेल्या शेवटच्या शेतकऱ्यांना रक्कम मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार असल्याचे स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी सांगितले। महानिसनकरिता सचिन पाटील, शेगाव, बुलढाणा।